नमस्कार मित्रांनो, मी बीबी पाटील, तंत्रज्ञ शिक्षक माध्यमिक TSTS यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। तंत्रज्ञानयुक्त व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्यासमोर अनेक वेळा आलेलो आहोत, त्याला तुमचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला, त्याबद्दलही धन्यवाद। मित्रो, आज एक नवीन तंत्रज्ञानयुक्त व्हिडिओ घेऊन आम्ही आपल्यासमोर येत आहोत। आपण ऑनलाईन टीचिंगसाठी एक चांगला पर्याय जर शोधत असाल तर तो आपल्याला JioMeetनं उपलब्ध करून दिला आहे। JioMeet ॲप्लिकेशन नुकतंच लॉन्च झालं आहे आणि पूर्णपणे भारतीय आहे, आणि याच्या माध्यमातून 100 विद्यार्थ्यांना आपल्याला आपल्या ऑनलाईन क्लासला जॉईन करून घेता येतं किंवा मीटिंगला जॉईन करून घेता येतं। आणि या मीटिंगचा कालावधी हा अनलिमिटेड आहे, हे दोन फायदे आहेत। आणि याचा डिस्प्ले संपूर्णपणे झूम आणि गुगल मीटसारखा आहे, त्यामुळे परदेशी ॲप वापरण्यापेक्षा आपण स्वदेशी ॲप वापरूया। त्याची संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही देत आहोत। सर्वप्रथम आपण हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आपण गुगल प्लेस्टोरवरती जा आणि तिथं JioMeet असं आपल्याला दिसेल, त्यानंतर आपण इन्स्टॉल बटनवरती क्लिक करा। आपल्या इंटरनेटच्या स्पीडवरती हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल होईल। तर आता मित्रो, आपण हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झालेलं आहे त्या ठिकाणी आपण जाऊयात। इथं आपल्याला काही ऑप्शनची आपण ओळख करून घेऊया। जॉईन मीटिंग, आपल्या विद्यार्थ्यांना आपण हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायला सांगा, जॉईन मीटिंगवरती क्लिक करायला सांगा। लिंकवरती क्लिक केल्यानंतर ती मीटिंगला जॉईन होतील। हा आपल्याशी संबंधित घटक फारसा नाही आहे मित्रो। तर आपण शिक्षक असाल तर मित्रो, आपण साइनअप करा, ह्याला अकाउंट क्रिएट करा। साइनअपवरती क्लिक केल्यानंतर आपण इथं ईमेल ID, मोबाईल नंबर, त्यानंतर फर्स्ट नेम लास्ट नेम देऊन ओके आय ॲग्रीला क्लिक करा आणि टर्म्स अँड कंडिशनला क्लिक करा। यानंतर एक मेल JioMeetकडून तुमच्या मेल बॉक्समध्ये जातो, तुम्ही तुमच्या मेल बॉक्समध्ये तो मेल ओपन करा आणि तिथं कन्फर्म करा आणि पासवर्ड आहे तो तिथंच तयार करा। त्यानंतर आपण पासवर्ड तयार केल्यानंतर आपण साइन इनला क्लिक करा। त्या ठिकाणी तयार केलेला पासवर्ड आणि ID पासवर्ड दिल्यानंतर साइन इनवरती क्लिक करा। साइन इनला क्लिक केल्यानंतर आपण JioMeet ॲपला साइन होऊ, काही परमिशन मागेल, अलाव करा। आणि त्यानंतर इथल्या काही मेन्यूची आपण ओळख करून घेऊयात। सुरुवातीला दिसतो इथं स्टार्ट अ न्यू मीटिंग, नवीन मीटिंग थेट चालू करायची असेल तर या ऑप्शनचा आपण वापर करू शकता। त्यानंतर जॉईन अ मीटिंग म्हणजे पासवर्ड आणि लिंकनं पाठवलेल्या आपण जॉईन होऊ शकतो। त्यानंतर प्लॅन अ मीटिंग, भविष्यातली मीटिंग जर आपल्याला प्लॅन करायची असेल तर ह्या ऑप्शनचा वापर आपण करू शकता। आणि शेअर स्क्रीन, तर या ठिकाणी आपण शेअर स्क्रीन करू शकतो आपल्या प्रेझेंटेशनच्या वेळेला। तर आपण स्टार्ट न्यू मीटिंगवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पर्सनल ID तयार होतो आणि स्टार्ट बटनावर क्लिक केल्यानंतर मीटिंग ही चालू होते, काही परमिशन मागेल सुरुवातीला, त्यानंतर आपली आता मीटिंग सुरू झालेली आहे। तर मीटिंग बंद करण्यासाठी संपवण्यासाठी सुद्धा आपण ऑप्शन बघूया। एंड ऑप्शनवरती क्लिक करा, लिव्ह मीटिंगमध्ये तुम्ही तात्पुरतं जाल आणि एंड मीटिंग फॉर एव्हरीवन म्हटल्यानंतर सर्वांसाठी ती मीटिंग एंड होईल। तर मित्रांनो, जॉईन मीटिंगचं ऑप्शन बघूया। आता आपण त्या लिंकवरती पाठवलेल्या आपण मीटिंग ID आणि पासवर्ड पाठवतो, तर या ठिकाणी पासवर्ड, मीटिंग ID, पासवर्ड आणि स्वतःचं नाव देऊन आपण जॉईन मीटिंग करू शकतो। त्यानंतर भविष्यातली मीटिंग तयार करण्यासाठी प्लॅन अ मीटिंग, त्यासाठी आपण तारखेवरती क्लिक करा। समजा आपल्याला या ठिकाणी तारीख, या ठिकाणी वेळ आपण ॲडजस्ट करू शकतो आणि कालावधी आपण ॲडजस्ट करू शकतो। त्यानंतर पार्टिसिपेंटचे व्हिडिओ ऑन वगैरे असावेत नसावं या संदर्भातील सेटिंग आपण या ठिकाणी लावून घेऊ शकतो। तर समजा आपल्याला 13 तारखेची मीटिंग आहे आणि महिना वगैरे बदलायचा, प्लस आणि मायनस बटनावरती क्लिक करून आपण महिने बदलू शकता, तारीख बदलू शकता, त्यानंतर सालसुद्धा बदलू शकता। तर 13 तारखेची मीटिंग आहे, आता वेळ आपण पाहू। वेळ 2:22 वेळ आपण इथं सेट केलेली आहे। वेळ, तास आणि वेळ आपण असे ॲडजस्ट करू शकता। तर अशा पद्धतीनं मीटिंग आपण सेटसुद्धा भविष्यातली करू शकता। तर मित्रांनो, एका मीटिंगचं आपण आता लिंक पाठवावी कशी मीटिंगची, ते अतिशय महत्त्वाचं आहे। तर आपण मीटिंग्समध्ये जा, खाली तो मीटिंग्स ऑप्शन दिसतो त्यावरती क्लिक करा आणि या ठिकाणी
मीटिंगचं आय डी दिसू त्यावरती क्लिक करा. तर मीटिंगच्या आय डीवरती क्लिक केल्यानंतर इथं काय ऑप्शन दिसतात. पहिला ऑप्शन आहे स्टार्ट मीटिंग, ॲड कॅलेंडर, ॲड इन्व्हिटीज आणि डिलीट मीटिंग. तर आपण ॲड इन्व्हिटीजला क्लिक करू, त्या माध्यमातून आपण ती लिंक पाठवू. आता या ठिकाणी लिंक तयार होईल, ती व्हॉट्सअपला आपण सेंड करू. माय स्कूल ग्रुपला मी ती लिंक आता पाठवतो, लिंक जाईल संबंधितांना, त्यानंतर ते त्या लिंकला क्लिक करून जॉईन होतील. आता आपल्याला ही मीटिंग स्टार्ट करायची आहे, तर आपण स्टार्ट बटनावरती क्लिक करू शकतो. मीटिंग डिलीट करायची असेल तर डिलीट मीटिंग आहे, ॲड कॅलेंडर असेल तर भविष्यातली मीटिंग कॅलेंडरला पण ॲड केल्यानंतर आपल्याला त्याचं नोटिफिकेशन मिळतं. तर आपण मीटिंग स्टार्ट करू. सध्या मी आता मीटिंग स्टार्ट करतो आहे, आणि या ठिकाणी दुसरा एक मोबाईल आपण घेतलेला आहे. ह्याच मोबाईलच्या बॅक स्क्रीननं आपण दुसरा मोबाईलवरती ते इन्व्हिटेशन पाठवलेलं आहे, ते आपण पाहूया. माय स्कूलला मी ते इन्व्हिटेशन पाठवले, त्यानंतर हा आय डी आणि पासवर्ड या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. मीटिंग आय डी आणि पासवर्ड आपण या ठिकाणी मीटिंग आय डी कॉपी करून ठेवू. त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर संबंधित मीटिंग या ठिकाणी आपलं नाव टाका, जॉईन मीटिंग म्हटलं जाईल आणि पासवर्ड विचारला जाईल. पासवर्डसाठी मित्र आपल्या आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती सुद्धा हा पासवर्ड दिसतो, डिस्प्लेवरती पासवर्ड आपण या ठिकाणी देऊ. पासवर्ड आपण या ठिकाणी देऊ. पासवर्ड दिला, पासवर्ड दिल्यानंतर आपण ओके म्हणू. ओके म्हटल्यानंतर समोरची व्यक्ती आपल्या आता मीटिंगला जॉईन होईल आणि त्याला आपला कॅमेरा वगैरे या ठिकाणी दिसेल. आपण तर समोरचा कॅमेरा ऑन करतो आता. त्या कॅमेरामध्ये मित्रांनो इथं खाली आपल्याला ऑप्शन दिसतो म्यूट, स्टॉप व्हिडिओ, शेअर. शेअरवरती क्लिक केलं आपली स्क्रीन शेअर करायची असेल तर शेअरवरती आपण क्लिक करू शकतो. त्यानंतर पार्टिसिपंट मीटिंगमध्ये किती आहेत, सध्या एकच पार्टिसिपंट आहे तर ते आपण पाहू शकतो. त्यानंतर मोर ऑप्शनला क्लिक केल्यानंतर चॅट, मेसेज सेटिंग, हाईड सेल्फ व्ह्यू आणि हेल्प आहेत. तर आपल्याला स्क्रीन शेअर करण्यासाठी शेअर बटणावरती क्लिक करा आणि जिओ मीट अलाव कॅप्चरिंग ऑल. तरी आता आपली स्क्रीन समोरच्या आपल्या कॉन्टॅक्टच्या मोबाईलवरती सुद्धा आपल्याला दिसेल ती. तर अशा रीतीने आपण स्क्रीन शेअर करू शकतो. तर मित्रांनो अतिशय सोपं ॲप आहे, आपण वापरू शकता, वापरून पाहू शकता. आता स्क्रीन शेअर आपल्याला बंद करायचा असेल तर स्टॉप शेअर त्यावरती क्लिक करा, शेअरिंग आपलं स्टॉप होऊन जाईल. तर म्हणून अतिशय सोपं ॲप आहे, वापरून बघा. काही शंका आल्यास आम्ही आपल्या मदतीला आहोत. मित्रो अनेक तंत्रज्ञानयुक्त व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत. आपल्याला जर आमचा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.